लहानपणी आम्हाला शिकवलं गेलं की नागपूरचं काय प्रसिद्ध आहे, तर प्रश्नाचं उत्तर अशी एका मार्गाचं, नागपूरचा संत्रा प्रसिद्ध आहे, संत्रा प्रसिद्ध आहे, नागपूरचा फक्त खरा प्रसिद्ध आहे. सारे जास्त संत्राचे बगीचे राजू आमच्या अमरावती जिल्ह्यात आहेत, पण गेल्या 5-6 वर्षापासून इतक्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याची कंडिशन जर म्हणाल ना तर पानटपरी अवेलेबल आहेत. तर गोष्ट अशी झाली, मी आलो आहे चांदूर बाजार तालुक्यातल्या जसापूर या गावात, त्या ठिकाणची एक शेतकरी राजू वाहतूक उपोषणाला बसले. आज लोक पाहिले, एखादी जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तो लोक त्या संबंधित कार्यालयाच्या पुढे उपोषणाला बसतात. हे वावरात आलो राजू, काय दूर वावरात या लागलं, त्या ठिकाणी माणूस उपोषणाला बसला. आता वाट पाहणं चालू आहे की बाबा खरंच येईल न्याय भेटेल का. एक तर कसं आहे, संत्रा आपला लिंबूवर्गीय पीक आहे, त्यासाठी एक लय मोठी संस्था इकडे नागपुरात आहे. गोरे पान पडलेची अधिकारी कास्तकार इकडे काम करू करू डोंबला डचकन मरून राहिला, तर शेतकऱ्यांना अक्षरशः बगीचे तोडणं लावले. या ठिकाणी नेमकं काय झालंय हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊ. संबंधित शेतकऱ्यानं या ठिकाणी पित्र टाकले. पित्र माहित आहे का, मेलेल्या लोकांची पित्र टाकतात, तसे पित्र या ठिकाणी टाकले. आणि पित्र जेव्हापर्यंत त्याला हळ्या शिवत नाही, म्हणजे कावळा शिवत नाही, तिथपर्यंत ते पित्र काही साधत नाहीत. पण हे ज्याच्या नावानं पित्र टाकले राजो, त्याला कुत्र बिने खाऊन राहिलं. पण इकडच्या बाजूने तुम्ही पाहसाल तर राजो, एवढा चांगला बगीचा या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तोडून टाकला. एक झाड 10-15 वर्षात झाड आहे, आणि हा टोटलच्या टोटल बगीचा येणं तोडून टाकला. म्हणजे लेकरासारखी काळजी करायला लागते. उन्हाळ्यात जर पाणी नसलं ना तर रात्री 12-12, 1-1 वाजता वावरात येऊन मशीन चालू करायला लागते. आणि त्यात जर असा बगीचा होऊन जर तुटत असेल ना तर संबंधित जो विभाग आहे की नाही, मी तर सांगतो बगीची चांगली वरातच कळायला पाहिजे. आता पहा, इतका चांगला बगीचा या माणसाने तोडून टाका. तर उपोषण करते या ठिकाणी जे आहेत आमचे प्रदीप दादा बंड, याच्यासोबत चर्चा करतो. आता त्याची बोलायची 4-5 दिवस आहे म्हणते असते आता उपोषणाचा. त्याची जर बोलायची इच्छा असेल तर त्याच्या भावना त्याची महिमय काय आपण जाणून घेऊ. तर माझ्यासोबत उपोषण करते इकडे खाली झोपले, आता 4 दिवस आहे म्हणते उपोषणाचा. पहा राजे माणसाची कंडिशन काय झाली, त्यानं केसही दिले म्हणते, टकलं गेलं. एखाद्या श्राद्ध करायचं असेल टकलं देतात ना, तसं त्यानं मुंडन केलं. प्रदीप दादा बस मार्ग बाबा एकदमच अभिनव मार्ग निवडला तुम्ही, तर निवडाच लागला ना, कारण का त्याच्या मागे 6 वर्षापासून आहे आपण. 6 वर्षापासून त्याला एकच मागणी आहे, काही पैसे नव्हते मागितले, अनुदान नव्हतं मागितलं, संशोधन मागितलं. संशोधन जर भेटत नसन तर त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचं दुर्दैव नसेल. आता मला एक सांगा, एकदम मोठी बिल्डिंग आहे म्हणते आपल्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राची, बरे पान पडले साहेब, आणि तुमचा कलर ना कलर एकदम फेमस होऊन गेला. आता कलर राहणारच आहे, ते येशीत राहणार लोक आहे, येशीनं त्याच्या बुद्ध्या मट्ट झालेल्या आहे. आणि आपल्याला शेतीत राहावं लागते, उन्हात राहावं लागते. पण उन्हात रोने त्याला येशीत राहणार जाणीव नाही आहे. त्याला स्पेशल केंद्र सरकारची जे लिंबूवर्गीय संशोधन केंद्र आहे ते स्पेशल स्थापित केलेलं आहे, म्हणजे स्थापित केलेलं आहे का, याच्यावर 3 लिंबू मोसंबी संत्र याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. पण त्याची मानसिकताच नाही आहे संशोधन करायची. आणि संशोधन केलंच नाही, पण इथपर्यंत येऊन कोणत्या तरी प्रकारचं जून जुलै ऑगस्ट मध्ये संत्रा घडते त्याच्यावर मार्गदर्शन पण केलं नाही, याच्यापेक्षा काय दुर्दैव झाली पाहिजे. तुम्हाला एक सांगा, आता आपल्या तालुक्यातला जर संत्रा म्हणाल तर पुऱ्या विदर्भात आपण अचलपूर आपलं जे क्षेत्र आहे अचलपूर चांदूर बाजार मोर्शी वरुळ एक नंबर आहे. कंडिशन इतकी संत्र्याची खराब झाली, याच्या मागचं नेमकं तुम्हाला कारण काय वाटू शकते बा? याच्या मागचं कारण काय, याच्यावर शासनाचं संशोधनावर जो पडेलप्पा पगार देऊन जे शास्त्रज्ञ आणि एनआरसी बसवलेली आहे किंवा विद्यापीठ बसवलेले आहे याच्यावर अंकुश नाही शासनाचा. त्यांनी काय केलं, हे विदेशातून काय संशोधन, हे विदेशात जाते, हे विदेशात संशोधनात्मक वृत्तीनं न जात हे मौत मजा करायला जाते. आणि खरंच खरं यायले जर संशोधन करायचं असतं तर करोनाचं जर 4 महिन्यात 6 महिन्यात 1 वर्षात जर संशोधन होऊ शकते हे गेल्या 6 वर्षापासून मागणी आहे. आणि याचं तेव्हा नेमकं एकच उत्तर असते का, आम्ही पुढच्या वेळेनं हो याचं करतो तुमच्या ठिकाणी तरी. आता प्रदीप दादा दवाखान्यातील एक डॉक्टर सांगते बा, तुम्ही रोज सफरचंद का, रोज सफरचंद का, मध्यंतरी आपण आरोग्याचा मंत्र एकच का संत्र, हे मोहिबाई रांबोलती. तर नेमकं याले पुढे खतपाणी करून भेटलो असं वाटतं तुम्हाला, आपल्या संत्राच्या मार्केटिंगसाठी जर विचार केला तर? मार्केटिंगचा विषय कुठं आहे, मार्केटिंग आपण संत्र जर गेले तर मार्केटिंग तर दूर राहिलं, मार्केटिंग तर दुर्दैव खरोखर झालं नाही. पहिली गोष्ट तर जे पिकते ज्याला पिकून मार्केटात आणायचं आहे त्याला जर चांगलं डॉक्टर सारखं संशोधनच नाही मिळालं, म्हणजे जसं माणसाला डॉक्टरचं ट्रीटमेंट भेटते तसंच जर चांगल्या क्वालिटीचा जर संत्रा जर पिकला असता तर तो विदेशात गेला असता, पिकवल्या गेला असता, असं कुठं उभं केला यांनी सांग ना एखादं तरी उदाहरण, हाच नाही याच्याजवळ उदाहरण. आता मध्यंतरी काय झालं, तर मला एक संत्राच्या संशोधन करणारे मोठे साहेब भेटले होते. मला ते साहेब काय म्हणत की बा इकडे शेतकरी की म्हणे एकदम वारेमाप रासायनिक खत टाकून आलं त्याच्यानं फळगळ होऊन राहिली, या विधानाशी तुमचं काय मत आहे?
रासायनिक खत सांगितलं कोणी? शेतकऱ्याला थोडं माहित होत, त्यांनीच सांगितलं, विद्यापीठाने सांगितलं, संशोधकांनी सांगितलं. आणि रासायनिक खत जे सांगता तुम्ही, का खूप ताकद आहे, खूप खत ताकदच नाही आहे शेतकरी आजही. कारण का तुम्ही भाव जेवढे वाढून दिले आहे त्याच्यावर तुम्ही GST लावली, सगळंच लावलेलं आहे. सोडलं कुठं? म्हणजे कमी पैशात शेतकऱ्याला भेटत असं काय राहिलेलं आहे? टाकतेच कुठं? तो टाकते तर दोन वेळाच टाकते, हे तर चार वेळाची हे आहे, दोन चार वेळाच टाकते. आणि यांच्या प्रमाणे सांगितलं, यांच्या प्रमाणे जर टाकलो, टाकत राहिलो तर ते तर म्हणजे त्याचे ते संत्राचे पैसे काय, ते शेतीचे पैसे पडत नाही. सोबत एक शेतकरी आहेत संतोष भाऊ, म्हणजे लयच कंडिशन खराब झालं तालुक्याची. संत्रा उत्पादक शेतकरी म्हटलं की आजकाल पुरगी नाही भेटणारी, काय काय कारण आहे याचं नेमकं? याचं कारण नेमकं संत्रा जो ह्या 5-6 वर्षात याच्यावर जो हा रोग आलेला आहे, यावर कोणाचंच नियंत्रण नाही आणि कोणतंच औषध पाणी सांगितलं नाही. प्रदीप भाऊ सारखे जे 5-10 कास्तकार असते, तर ज्या NRCC ची ज्याच्यासाठी निवड केलेली आहे, नागपूरला याचं मेन सेंटर आहे, मोठं मोठं टोलेजंग, आणि त्यात नेहमी प्रदीप भाऊनी 2016 पासून याचा सर्व पाठपुरावा केलेला आहे. सगळे कागदपत्र आहे 2016 पासूनचे प्रदीप भाऊ जो, पण त्याच्यावर कोणतंही या निगर गट्ट कुंभकर्ण झोपलेल्या NRCC न कोणतीही उपाययोजना केली नाहीये. प्रदीप भाऊचं साधं म्हणणं होत, तुम्ही डॉक्टर आहात ना, डॉक्टर कशासाठी असते? उपाय सुचवासाठी. मग NRCC म्हणजे संत्राचा डॉक्टर साध्या आणि गावरानी भाषेत. परंतु त्या डॉक्टर जवळ वारंवार 2016 पासून हे सर्व प्रदीप भाऊ मंडळी घेऊन जात आहे, का हा रोग कोणता, हा रोग कोणता, एवढं मोठं झाड, 10 वर्षाचं झाड, जे आई बाळाले 9 वर्ष पोटात जन्म देऊन संगोपन करते, त्याप्रमाणे हे संगोपन केलेलं झाड फुलते, त्याचा बहर येते, सर्व येते. ज्या 2-2 हजार एका संत्र्यावर झाड लागते, पण नेमकं जेव्हा तोळाची कंडिशन येते तेव्हा 50 संत्र राहत नाही. आणि प्रदीप भाऊ असे सर्व या आसपासचा जे संत्रा उत्पादक, 6 वर्षापासून त्या डॉक्टरला विचारून राहिले, त्या NRCC हराम कोरले, परंतु ते NRCC 6 वर्षापासून साधं एकही उत्तर न दिलं. त्यांनी मोठ्या मुश्किलनं मागच्या वर्षी हे सर्व 200-300 शेतकरी घेऊन नागपूरला गेले, 2 तास त्यांना असं हे केलं, प्रश्न विचारले, तर त्यांनी थातूर मातर हे उत्तर दिलं. हे NRCC च्या सेक्रेटरीच मागच्या वर्षीचं 21 उत्तर आहे का? बा त्यांनी वेळ निभवून नेली, पण त्यानंतर ते दुसऱ्या दिवसपासून कुठेही आले नाही. म्हणून हा प्रदीप भाऊला पवित्रा घ्यावा लागला, नाहीतर बाळासारखं जोपासलेलं झाड कुणीही तोडत नाही. परंतु हे NRCC कुंभकर्णाच्या गाढ झोपेत असल्यामुळं हा प्रदीप भाऊला पवित्रा घ्या लागलेला. आणि एवढाच नाही, आज हा प्रदीप भाऊच नाही तर या चांदूरबाजार तालुक्यातील हे सर्व 350 शेतकऱ्यांनी लिहून दिलं की उद्यापासून हे सर्व 350 शेतकरी हे घ्यात, कुठं आहे ते, हे 350 शेतकरी म्हणजे सर्व आपले याच्या सर्वे नंबर आहे, सर्व आहे, झाडाची संख्या आहे, हे सर्व संत्रा झाड तोडणार आहे. तरी ह्या NRCC रुपी कुंभकर्णाला जाग येत नाहीये, तर यांच्या निषेधात हे सर्व आंदोलन ह्या शेतकऱ्यांना उभारलेलं आहे. आणि या परिसरातील सर्व शेतकरी याच्या प्रदीप भाऊंच्या पाठीशी आहे. पण हे सर्व बाबाच अत्यंत निंदनीय आहे का शेतकऱ्याला या स्थळावर पोचावं लागलं. मग याच्यावर कोणाचा अंकुश? शासनाचा का? याला पैसा कोण करते, पुरवते? तर यावर तरी निर्णय व्हायला पाहिजे. त्याकरिता आज 15-10 पासून प्रदीप भाऊ, आज 4th दिवस आहे, तरीही निगरनिट या NRCC ला जाग आलेला नाही आहे. त्याकरिता आम्ही सर्व आता चांदूरबाजार तालुक्यातील शेतकरी प्रदीप भाऊच्या पाठीमागं पूर्णपणे आहो. उपोषण करते प्रदीप दादा बंड याची भेट घेतली, आज 4th दिवस उपोषणाचा आहे. मला एक सांगा राजे, शेतकऱ्याला त्याच्या वावरात जर उपोषण करायची कंडिशन जर येत असेल तर काय कामाचे अधिकारी? हे तर कलंक आहे. भारत एक आम्हाला एक लहानपणी शिकवलं, जय जवान जय किसान, जय जवान, ते बिचारे रात्रंदिवस तिकडे सीमेवर असतात, रात्रंदिवस इकडे कास्तकारी कास्तकारी करते. सत्यानाश झाला हो संत्राचा, काही संत्र्याला उलची चव नाही.
संत्रा झाडाखाली जर गेलं तर संत्रा लागतात, 1015 संत्रा येतात, पण 1015 10-15 संत्रा झाडावर येत नाही. खरं सांगा अशानं संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं कसं होईल. त्याच्यानंतर बाप्पा सिकल सर्व डॉक्टर लोक सांगतात आरोग्याचा, ते आपलं रोज तुम्हाला जर तंदुरुस्त राहायचं असेल रोज तुम्ही एक ऍपल खा ते सफरचंद का. अरे सांगा ना बाबा एखादं हे खा म्हणून संत्रा का सांगा ना तितकी संत्राला मार्केटिंग. आणि विशेष म्हणजे जे संत्राच्या संशोधनासाठी अधिकारी निवडले आहेत की नाही, सर्वात पहिले बोलायचं सोशल ऑडिट व्हायला पाहिजे, येणं खरं शेतकऱ्याला काय मार्गदर्शन केलं का नाही केलं ते बातमी खरी. पहा माणूस येत आहे, मी येत जागेवर दोन पाहायला भेटले मला फक्त गावरान 90 वर.